अजित पवार यांना प्राइम पिकून बाहेर काढण्यासाठी भाजपाने शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मला भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये. ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील. गर्दन उडवतील. हे निर्दय लोक आहेत. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. या देशातल्या अनेक त्यांच्या मित्रपक्षाने घेतलेला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य म्हणून ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात. पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे. हे 100%. 2024 निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची येणार असली 100%, तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा. त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातोय मिंदांकडून, आणि या राज्याच्याही करा. म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशावर टिकून आहे. हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही. आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जी सुरू आहे यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला, या सरकारच्या नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्यावे लागतात थैल्या. एकेकाळी आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णन करत होतो तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं. आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे. पण थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं. त्याच्यावर त्यांचा खुर्च्या टिकून आहे. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकर मळा धायरी येथे, हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा.